किंवा काही लोकांना असं वाटतं की अरे नाही आता आय थिंक मालिका झाली आता नाटक करते मग कदाचित ही बिझीच असेल म्हणून फोनच येत नाही. आणि ये रिश्ता नंतर खरा स्ट्रगल सुरू झाला. लोकांना खूप वाटतं अजूनही अरे तू तर हिंदीमध्ये काम करून आली आहेस तुझ्या तर ओळखीतले. म्हटलं माझं असं होतं की मी फक्त दोन लोकांना ओळखते. सो आम्ही तिघी जणी लिटरली आरामनगरचे सगळे स्टुडिओज धुवून काढायचो. जायचो विचारायचो हाय इज देअर एनिथिंग फॉर मी डू आय फिट. 10 पैकी 7 ठिकाणी नॉट फिट यायचं. मला ओळखीच्याच लोकांना कामं मिळतात असा एक जनरल लोकांचा समज असतो. मी नेहमी जेव्हा माझा कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा होता होता राहून जायचा ना तेव्हा मी म्हणायचे त्या मुली कर्मा इज कमिंग बॅक टू मी कर्मा इज कमिंग बॅक टू मी असं मला नेहमी वाटायचं. वेब सिरीज होती तो माणूस कॉन्स्टंट मला फोन करत होता की ऑडिशन द्या ऑडिशन द्या. मी म्हणाले ना मी ऑलरेडी साईन केलं होतं एक शो. मी त्यांना नाही म्हणाले आणि हाही शो गेला. मी त्याला फोन केला म्हटलं अजूनही घेतायत का ऑडिशन्स. तर तो म्हणाला नाही आहो आम्ही काल फायनल केलं. म्हटलं ओके. आणि एक वर्षानंतर मी त्या शोचे पूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती ना बॅनर्स बघितले. मी एवढे मला इतकं रडू आलं होतं. मधल्या काळात असेही काही प्रोजेक्ट यायचे जे फार बॉडी शेमिंग रिलेटेड किंवा टिपिकल कॅरेक्टर्स असायचे जे ज्याला मी नाही म्हणाले. माझ्या हातात काम नसतानाही काही कामं जी मला पटायची नाही ती मी नाही घेतली. एखादी बाई एखादा स्पोर्ट पुढे नेते हे इतर सिरियल्स मध्ये नंतर दिसायला लागलं. मला नावं नाही घ्यायची पण इट्स अ फॅक्ट की किंवा इवन हिरोईन हिरोला उचलते हे पहिल्यांदा सुंदरामध्ये झालेलं आहे. तर की अगदी वर्सोव्यावरून अंधेरीला जायला पण मी 23 रुपये 21 रुपये रिक्षाचे वाचवायचे मग मी चालत जायचे. की आणि तेव्हा एक डोक्यात चालायचा माझ्या फुल फिल्मी की काही वर्षांनंतर मी हे सांगू शकते कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये. मुलींना जे सांगतात की तुम्ही नीट कपडे घाला किंवा तुम्ही तुमच्या मुलांना सांगा ना की नीट बघ किंवा तू तुझी बघण्याचा दृष्टिकोन तुझा बदल. मुलींना आपण सगळेजण शिकवतो कसं राहायचं कसं वागायचं मुलांनाही तितकंच शिकवलं गेलं पाहिजे असं मला खूप वाटतं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आणि तुम्हाला माहिती आहे आज माझ्यासोबत अक्षय आहे आणि दिवस खूप जास्त स्पेशल आहे कारण आजचा रंग आहे करडा आणि आम्ही जवळपास करड्या रंगाचं मॅच करण्याचा प्रयत्न जवळ जाण्याचा प्रयत्न केलाय. आज आता कितपत जमलंय ते तुम्ही सांगा बरं. सगळ्यात आधी सांग अक्षय कशी आहेस. मी एकदम छान आहे, तू कशी आहेस. मी पण मस्त आहे. बरं अक्षयाच्या आवाजाचं काहीतरी झालं होतं मध्यंतरी, सो फायनली आपण कर्मधर्म संयोगाने भेटलोय आता. तर काय झालं होतं अक्षय आणि कसा केलास प्रयोग याचं उत्तर द्या. आधी खोकत खोकत प्रयोग केला. कॅरेक्टर मध्ये ते मिक्स झालं त्यामुळे ते निघून गेलं निभावून नेलं. आम्ही कसं बसं प्रयोग चांगले झाले. डेफिनेटली प्रयोगाला काहीच झालं नाही. माझ्या आवाजाला बरंच काही झालं होतं पण ऑफकोर्स आमचे प्रयोग सॅटर्डे संडेला असतात. सो एक अख्खा आठवडा मी घरी होते आराम केला खोकत होते पण आता ठीक आहे ऑल गुड ना. बरं तर अक्षया मी एस्पेशली तुझा इंटरव्ह्यू का करते आहे कारण की अक्षय अभिनेत्री तर आहे पण त्याचबरोबर तिने कल्चर किचन सुरू केलं आणि त्यानंतर बऱ्याचशा सेलिब्रिटींचे व्हिडिओज वगैरे मी पाहिले आणि आता असं झालं की नवरात्रीत अक्षय आपल्याला पाहिजे. सो आता अक्षय आलेली आहे. सो अक्षय मला तुला हे विचारत की मी नॉर्मली तुला जेव्हाही इंटरव्ह्यू केला तेव्हा विचारलंय अक्षय कशी आहेस आणि तू म्हणालीस मस्त आहे आणि आता पण मी तेच केलं पण आता मला खरंच विचारायचंय की अक्षय नाईक कशी आहे. व्हॉट इज युअर कोर. मोस्ट ऑफ द टाइम मी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते पण मी तितकीच मुडी आहे आणि कंटाळा येतो मला बऱ्याचदा खूप पटकन गोष्टींचा पण ओव्हरऑल आय लाईक टू बी हॅपी. साधारण असे. पण अक्षय मूळची कुठली आहेस तू. मी मूळची मुंबईचीच आहे बॉर्न अँड ब्रॉटअप पण माझं गाव गोवा आहे. हो माहितीये असं लोकांना पटकन गोवा हे गाव कसं असू शकतं हा प्रश्न पडतो पण येस गोवा माझं गाव आहे. काय म्हणतो आमचं कुलदैवत गोव्याचं आहे. गोव्याला आमचं घर आहे. आमचे सगळे नातेवाईक गोव्याला असतात पण आमची फॅमिली साधारण सेकंड जनरेशन बॉर्न अँड ब्रॉटअप पण माझ्या आजोबांपासून म्हणजे माझे आजोबा लहान फार लहान होते तेव्हा पणजी त्यांना घेऊन मुंबईला शिफ्ट झाली होती. सो आम्ही तेव्हापासून मुंबईचेच मम. मी पण मुद्दाम तशी रिएक्शन देण्याचा प्रयत्न केला. मला पण असं होतं मला पण खूपदा लोक जेव्हा बघतात मी विचारते
तर त्याचं गोवा गाव कसं असू शकतं? हो म्हणजे पण असतं असतं. आणि मला खूप मजा येते की आमचे गोव्याचे प्लॅन कधी फेल होत नाही. की काही कारण असं गोव्याला जाणं होतं, मग ते देवदर्शनाचं निमित्त असेल किंवा एखाद्या नातेवाईकाचं लग्न असेल किंवा अगदीच काही नाही तर काहीतरी काम आहे घरचं किंवा काहीतरी, पण गोव्याला जाणं होतं आमचं. मला तर मोस्ट ऑफ लोकांचा हा प्रश्न पडतो, तुम्ही नॉनव्हेज कसं काय, म्हणजे नॉनव्हेज इंडस्ट्री आमच्याकडे मासे प्रचंड खाल्ले जातात, तर मग आपण मासे कसे काय किती म्हणजे नाही खाऊ शकत या कास्ट मधली लोक मासे असं पण होत का? सो तुझ्या बाबतीत झालं किती मासे खातात? नाही 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 असं सगळेजण छान कॅज्युअल असतात. हो की हो ऑफकोर्स. उलट बरेचसे माझे जे फ्रेंड्स आहेत ना ते कोकण पट्ट्यातले जे नाही आहे त्यांना उलट खूप छान वाटतं, कारण माझी आई अप्रतिम जेवण बनवते आणि गोवन डिशेस तिची स्पेशालिटी आहे, त्यामुळे आम्ही सुंदराचं शूट नाशिकला असायचं. सो मुळात नाशिकला मासे जे असायचे ते शेवटी किती म्हटलं तरी मुंबईवरून यायचे. सो फ्रेश कुठे मिळतात काय, त्यात आईच्या हातची चवथी तिलाच असते, आपल्याला किती बनवण्याचा प्रयत्न केला तरी ते जमत नाही. मग मी मुंबईला यायचे तेव्हा मग आई मला आठवड्याभराचे मासे असे मॅरिनेट करून ते आपले आईस पॅकचे जे असतात ना इन्सुलेटेड बॅग्स त्याच्यात टाकून मग द्यायची. 3 तासात ठाण्यावरून काय नाशिकला 3 तासात पोहोचतो. गेल्या गेल्या आधी ते डबे फ्रीझर मध्ये असायचे आणि मग सगळ्यांना माहिती असायचं की ही मुंबईला जाऊन आली म्हणजे मासे घेऊन आली असणार. मग सगळे जण आणि त्यांना सगळ्या सुंदराची जी आमची टीम होती ऍक्टर्सची सगळ्यांना आईच्या हातचे मासे खूप आवडायचे. मग ज्यावेळी आई नाशिकला येणार तेव्हा एक वेगळीच मजा असायची, कारण मग एकदा असं झालं होतं की समीर ने कुठलं तरी मार्केट शोधलं होतं जिथे त्याला कळलं होतं की फ्रेश मासे मिळतात तिथे. मग त्याला सुट्टी होती, तो मार्केटला गेला, त्याने मासे आणले, माझ्या आईला दिले, आईने ते बनवले, मग पॅकअप नंतर रात्री 10-10:30 सगळेजण माझ्याकडे घरी मासे जेवायला आले होते. सो मासे म्हटल्यावर माझ्या फ्रेंड सर्कलची एक चंगळ असते की अक्षयाच्या आईच्या हातचे मासे खायला मिळणार. पण आता जेव्हापासून हे कल्चर किचन सुरू झाले तिकडे पण हे असंच असणार, म्हणजे अक्षया म्हटलं की जेवण असं एक कुठेतरी सुरू झालंय. झालंय, पण त्याची गंमत अशी आहे की तिथे मी काय मी बनवत काही नाही, मी फक्त मदत करते. आणि कल्चर किचनची स्पेशालिटी इज ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड. आम्ही सगळं केटर करतो, म्हणजे बी इट नॉर्थ इंडियन झालं, चायनीज झालं, पास्ताज आमचे काय म्हणतो स्पेशालिटी आहे, नॉनव्हेज पण आहे ऑफकोर्स येस, पण ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे आपलं जेवण असतं ना व्हेजिटेरियन जेवण स्पेशली ती कल्चर किचनची काय म्हणतो स्पेशालिटी आहे. सो त्या निमित्ताने मी बऱ्याच गोष्टी नवीन पद्धतीच्या मला शिकायला मिळाल्या किंवा खायला पण मी लागले, कारण गोवन असल्यामुळे मोस्टली आमच्या घरी किंवा मी स्पेशली मला मासे चिकन हे जास्ती आवडतं, त्यामुळे भाज्यांकडे तसं थोडस दुर्लक्ष झालं होतं, पण त्या निमित्ताने आता सुरू झालंय, म्हणजे बनवणं पण किंवा शिकले सुद्धा बनवायला त्या निमित्ताने मी आणि खायला सुद्धा लागले. अक्षय, बऱ्याच वेळेला आपण बघतो की सेलिब्रिटीज असतात त्यांचे नवीन नवीन ब्रँड सुरू होतात, तू जेवणाशी रिलेटेड ब्रँड जेवणाशीच रिलेटेड ब्रँड कसा निवडलास आणि कशी झाली सुरुवात सगळी? मुळात मला जेवायला खूप आवडतं, आमच्या घरचे सगळे खवय्ये आहेत आणि बऱ्याच काही वर्षांपूर्वी माझे आई बाबा गोवन स्पेशल काय म्हणतो आईची स्पेशालिटी असल्यामुळे आईचं पण केटरिंगचं होतं, पण फॉर व्हॉट एव्हर रिझन्स ते आम्हाला कंटिन्यू नाही करता आलं. कारण मग असं झालं आम्ही पण तेवढी आमची पण तेवढी इन्व्हॉल्वमेंट कमी झाली, कारण मी नाशिकला गेले, माझ्या बहिणीचा जॉब असायचा आणि आई बाबा किती म्हणून करणार दोघ जण. सो फॉर दॅट रिझन ते कमी होत गेलं आणि सो आय जस्ट थॉट की दिस इज वन चान्स टू गिव्ह इट बॅक. आणि माझा जो मित्र आहे ज्याच्या बरोबर मी करते तो पण खवय्या आहे एक नंबरचा. सो आम्ही दोघं बऱ्याच ठिकाणी खायला आणि जायचो आणि आय थिंक फूड वॉज द रिझन की आम्ही फ्रेंड्स झालो, बाकी काही नव्हतं आमच्याकडे कॉमन. आणि तो बनवतो, सो तो शेफ आहे. मी व्हिडिओ पाहिलेत, येस, ऑर्डर लगेच करा असं वाला. सो तो शेफ आहे आणि मी बाकीच्या गोष्टी सगळ्या मॅनेज करते आणि मी हेल्प करते किचन मध्ये, मेजॉरिटी काम तो करतो. सो अशी ही सुरुवात झाली आहे, म्हणून आमच्या ह्याचं पण कल्चर किचन अ फ्रेंड्स अँड को इनिशिएटिव्ह असं आहे. आणि ऑफकोर्स आम्हाला आमच्या घरच्यांचा जास्ती सपोर्ट आहे. सो नॉन व्हेजिटेरियन डिशेस तर काही असेल की पहिला फोन माझ्या आईला असतो
आणि काही व्हेजिटेरियन काही असेल की पहिला फोन त्याच्या आईला आम्ही करतो, कारण कितीही म्हटलं आमच्या दोघांची ती नवीन सुरुवात आहे, सो घरच्यांचा सपोर्ट तेवढाच महत्वाचा असतो. सो असे आम्ही सगळे मिळून फ्रेंड्स अँड फॅमिली असे एकत्र मिळून आम्ही हे करतोय. सो बिझनेस इज इक्वल टू रिस्क असं एक साधारण लोकांच्या डोक्यात असतं. सो जेव्हा तू ठरवलंस की आपण बिझनेस सारखं असं काहीतरी सुरू करायचं, तेव्हा रिस्क वाटलेली तुला की असं पाण्यात पडलं की पोहता येतं? रिस्क आय थिंक प्रत्येक गोष्टीत असते, ती आपण डिनाय करूच शकत नाही. आपल्याला बिझनेसच्या बाबतीत रिस्क ते जास्ती आपल्या चेहऱ्यावर येतं बिकॉज देर इज मनी इन्वॉल्व्ह आणि इट इज वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर. पण तो मला काय म्हणतो, मी त्या अटिट्यूड मध्ये मी वाढले सुद्धा आहे किंवा तशी शिकवण नाही म्हणता येणार, पण एक माझ्यात आहे की पाण्यात पडल्यावर आपण पोहायला लागतो. सो तो पण एक कुठेतरी झोन होता की करून तर बघूया. आणि मुळात आम्ही अजूनही एक्सप्लोरच करतोय आमच्या बिझनेसला. आम्ही सुरुवात अशी केली होती की चला फ्रँचायझी घ्यायची का, मग आपण फूड ट्रक करायचं का, मग फूड ट्रक नको, मग आपण नुसतं आपण भाजीपोळी किंवा खानावळी सारखं काही करायचं का. सो वी केप्ट एक्सपेरिमेंटिंग बट वी न्यू की वी वॉन्ट टू गो अहेड विथ इट. आमच्या दोघांचा एकच रूल आहे, प्रॉफिट नाही झालं तरी चालेल, लॉस मध्ये नाही गेलो पाहिजे. हा एवढा सोपा रूल ठेवून आम्ही कामाला आमची सुरुवात केली आहे. अँड दोघ जण पण वी आर, आम्हाला आमचे स्ट्रेंथ्स माहिती आहेत, आम्हाला दोघांना आमचे ड्रॉबॅक्स सुद्धा माहिती आहेत. सो आम्ही आणि दॅट इज वाय इट्स अ कोलॅबोरेटिव्ह वेंचर असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि आम्ही पण फिगर आउट करत आहोत सध्या. बरं, तर ज्या लोकांसाठी कल्चर किचन ही कॉन्सेप्ट अजूनही क्लिअर नाहीये, जे नवखे आहेत अगदी, जे आता पहिल्यांदा बघताय, सो त्यांच्यासाठी एकदा ही कॉन्सेप्ट आपण क्लिअर करायला हवी आणि यावेळेला काय नवीन येत आहे. सगळ्यात आधी मी असं सांगेन, त्याचं जे नाव आहे कल्चर किचन ते याकरता आम्ही टाकलंय कारण आपण बघतो की रेस्टॉरंट्सला जातो, कॅफेला जातो, आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन्स येत आहेत जेवणाच्या बाबतीत, खाण्यापिण्याच्या बाबतीत. प्रत्येक ह्याच्यात चीज, मेयो, शेजवान, नूडल्स, फ्राईज हे ह्याचे इनोव्हेशन्स बनत गेले आहेत. आम्ही जेव्हा सुरुवात करत होतो तेव्हा आमचं असं होतं आपण काहीही करूया, त्या टेस्टची ऑथेंटिसिटी आहे तशीच ठेवायची. सो आणि वी वॉन्टेड टू स्टिक टू ट्रेडिशनल कल्चरल रेसिपीज जितकं होईल तितकं. सो आमच्याकडे असे फॅन्सी मेन्यू आमचा नसतो. जे काही भाज्या असतील किंवा राईस आयटम्स आहेत, तंदूर आयटम्स आहेत, चायनीज आहे, जितकं ऑथेंटिक होईल तितका आम्ही ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. आणि सध्या आम्ही फक्त केटरिंग सर्व्हिसेसवरच कॉन्सन्ट्रेट करतोय. सो वी टेक बल्क ऑर्डर्स, पार्टी ऑर्डर्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि अशा सगळ्या गोष्टींना आम्ही केटर करतो. ॲट द सेम टाइम आमच्याकडे असाही कॉन्सेप्ट आहे की आम्ही तुमच्या घरी येऊन पण बनवणार. सो वी आमचा एक तर जसे रेग्युलर आपले जसे क्लाउड किचन असतात की तुम्ही आमच्याकडे ऑर्डर तुमची प्लेस करा, सो अगदी तुम्हाला फक्त एकच आयटम हवा असेल तर आम्ही तुम्हाला, आणि म्हणजे मी सांगते मिनिमम 30 लोकांपासून ते 300-400 लोकांपर्यंत आम्ही केटर करतो. मग तुमच्या घरी एखादा फंक्शन असेल, एखादी असंच गेट टुगेदर असेल आणि रात्री तुम्हाला वाटतं की नाही आम्हाला फक्त बिर्याणी हवी आहे तर आम्ही फक्त बिर्याणी पण तुम्हाला आणून देऊ, किंवा तुम्हाला फक्त एखादी ग्रेव्ही हवी असेल तर ते पण. ऑफकोर्स त्याच्यातही काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात की मिनिमम क्वांटिटीची ऑर्डर, बट आम्हाला कमीत कमी 1 ते 2 दिवस आधी तुम्हाला ते कळवावं लागेल. असं वी डोंट रन इन अ वे की आत्ता फोन केला आणि 2 तासात तुम्हाला ऑर्डर हवी आहे, बिकॉज वी आर ऑल्सो स्टार्टिंग अप. सो फर्स्ट थिंग की तुम्हाला प्री ऑर्डर वरतीच मिळणार, मग ते अगदी एक गोष्ट असेल की तुम्हाला पूर्ण मील हवं असेल, दॅट इज वन थिंग. सेकेंडली आम्ही ओकेजन वाईज सुद्धा गोष्टी बनवतो. आणि आता नवीन जी गोष्ट आली आहे ती आहे दिवाळी. आणि दिवाळीसाठी आम्ही काही हॅम्पर्स बनवतोय. आपला रेग्युलर फराळ तर असणारच, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला जर तुमच्या आवडत्या लोकांसाठी काही गिफ्ट द्यायचे असेल, काही गिफ्ट बॉक्स द्यायचे असतील. काही लोक असतात की ज्यांना माहिती आहे की त्यांच्या घरी एक मैसूर आपलं काय ते मैसूर पाक त्याचा डबा येणारच आहे आणि तो बघून, किंवा गोड बऱ्याच जणांना आवडत नाही. सो अशा लोकांसाठी फक्त जे सेवरी आयटम्स असतात किंवा नमकीन तिखट गोष्टींचा एक बॉक्स असेल, किंवा एक बॉक्स असणार आहे आमच्याकडे ज्यात फक्त तुम्हाला तरे तरेचे लाडू मिळतील, एक बॉक्स असेल ज्यात सगळं असेल, देर विल बी वन बॉक्स विच विल बी. सो आमच्या दोन स्पेशालिटीज आहेत. वन इज
जे आपले ट्रेडिशनल स्वीट्स आहेत जसं मलई बर्फी झाली किंवा बखलावा सुद्धा झालं. बखलावा इंडियन ट्रेडिशनल नाहीये बट बऱ्याच जणांना आजकाल लोक बखलावा एक्सप्लोर करतायत. सो बखलावा झालं, बर्फी झालं, काजू कतली झाली, ह्या फ्लेवरचे चॉकलेट्स असतील. मिठाई तर आपल्याला अवेलेबल सगळीकडे असतेच पण ह्या फ्लेवरचे चॉकलेट्स असतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिटनेस फराळ बॉक्स असा आम्ही एक तुमच्यासाठी घेऊन येतोय. सो या फिटनेस फराळ बॉक्स मध्ये ड्रायफ्रूट लाडू असणार ज्यात नो शुगर नो जॅगरी. त्याच्यानंतर नाचणीचा लाडू असणार आहे, सात्विक रागी लाडू. आपण जे नॉन महाराष्ट्रीयन जर कोणी बघत असेल तर तुम्हाला नाचणी माहित नसेल तर रागी बेसिकली. त्यानंतर गव्हाच्या शंकरपाळ्या आणि घी रोस्ट चिवडा. सो असे हे चार आयटम्स आम्ही आमच्या फिटनेस फराळ बॉक्स मध्ये इंट्रोड्यूस करत आहोत. आणि जसं मी म्हणाले की आणि एक असणार आहे ट्रेडिशनल भारतीय मिठाई बॉक्स ज्यात तुम्हाला सगळ्या तऱ्हेच्या फक्त मिठाया मिळतील. म्हणजे त्यात पाच प्रकारचे लाडू आले, तुमचा रव्याचा लाडू, बेसनचा लाडू, नाचणीचा लाडू, ड्रायफ्रूट लाडू आणि अजून कुठला असतो मोतीचूरचा लाडू. असे पाच प्रकारचे लाडू, त्याच्यानंतर मलई बर्फी आणि केसर पेढा अशा सगळ्या आणि गोड शंकरपाळ्या ऑफकोर्स, अनारसे, चिरोटे. सो हे सगळ्या बेसिकली आमचा मेजर आता कमिंग बॅक टू युअर टू द मेन कॉन्सेप्ट. आम्ही तुमची रिक्वायरमेंट तुम्ही द्या, आम्ही तुम्हाला ते देऊ. सो इट इज नॉट की आम्ही हेच करतो, तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे, आम्ही तुमच्यापर्यंत ते पोहोचवू. सो हे अशा काही गोष्टी आहेत. आणि भाजणीच्या चकल्या तर सगळ्यांनाच माहिती आहे पण आमच्याकडे मुगाच्या डाळीच्या चकल्या सुद्धा आहेत. अँड मी तुझ्यासाठी घेऊन पण आले, फक्त बॉक्स हा ऑनलाईन याचा आहे पण मी चकल्या पॅक करून आणल्यात. ही आहे भाजणीची चकली आणि ही आहे मुगाच्या डाळीची चकली. त्यामुळे तू प्लीज ही टेस्ट कर आत्ता करू. मुळात चकल्या माझ्या जिव्हाळ्याची, भाजणीची आहे ही मुगाच्या डाळीची. आपण मुगाच्या डाळीची, माझ्या घरी काल चकलीचा डब्बा आलाय आणि तो संपला. नाही अजून संपला नाहीये, तो काल आलाय कारण एक अख्खा डब्बा मी संपवला. म्हणजे सो ते जे तू म्हणाली ती त्या माणसांची कॅटेगरी जे फक्त नमकीन खातात तो मी आहे. आणि बरोबर तू तुक्का बहुतेक लावला असे. आता आपण करूया, कारण काय चकली हे ऑल सीझन, तू ओपन कर मी बोलते तोपर्यंत. चकली ही ऑल सीझन खाणारी गोष्ट आहे. आमच्याकडे घरी सुद्धा बनतात ते तसे तसं संपत जातं. सो अशा काही गोष्टी आम्ही आता दिवाळीसाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला फक्त फराळ हवा असेल तर तो सुद्धा आहे. आणि जर तुम्हाला गिफ्ट बॉक्स जर कोणाला गिफ्ट करायचं असेल, आता बरेच जण जरा हेल्थ कॉन्शियस होऊ लागलेत, सो अशा लोकांसाठी स्पेशली आम्ही फिटनेस फराळ बॉक्स आणलाय. कारण दिवाळीचा फराळ ही अशी गोष्ट आहे जी कोणीच मिस केली नाही पाहिजे कधीच. त्यामुळे तुम्ही तुमचं डाएट पण फॉलो करू शकता आणि दिवाळीच्या फराळाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकता. हा माझा नेहमी प्रश्न असतो दिवाळीमध्ये सेलिब्रिटीचे जेव्हा इंटरव्ह्यूज करते तेव्हा, तुम्ही फराळ खाता का? बरेच जण म्हणतात की नाही नाही आमचं डाएट असतं. आता जे उत्तर देतात डाएट असतं असं जर मला आलं दिवाळीच्या इंटरव्ह्यू मध्ये लगेच सांगणार. येस प्लीज, कल्चर किचनच्या चकल्या खाऊन बघा तुम्ही. नाही नाही प्लीज प्लीज खा तू. मी हावरी आहे त्यामुळे मी विचारण्याची. खुसखुशीत आहेत खाताना बोलायचं नसतं पण खरंच अक्षय सॉरी नाही बोलायचं नसतं पण मी थांबू नाही शकत आहे. खरंच खुसखुशी आहे, कौतुक करायचं म्हणून नाही करत आहे. पण बिंज वॉच कसं करतात वेब सिरीज किंवा काय तसं मी हे एका बैठकीत खाऊ शकते बसल्या बसल्या. सो खरंच छान आहे. भाजणीची मी नंतर ट्राय करेन पण या ज्या आम्ही आत्ता खाल्ल्या आहेत ना या खरंच वेगळी कॉन्सेप्ट आहे. कोणाची आयडिया होती बेसिकली हे एवढं सगळं जे तू सांगितलंस ना की असा एक वेगळा बॉक्स आहे जो फक्त नमकीन आहे, असा आहे ज्याच्यामध्ये लाडूचे प्रकार आहेत, असं आहे ज्याच्यामध्ये मिठायाच आहे आणि मुळात हे. सो काय होतं माहितीये, मी जसं म्हणाले आम्ही दोघं सुद्धा खवय्ये आहोत, आमच्या घरचे पण तेवढेच खवय्ये आहेत. सो आपण काय ऑफर करतोय लोकांना हे जर आपण कस्टमर असू तर आपण स्वतः हे खाणार का हा पहिला प्रश्न आम्ही स्वतःला विचारतो. आणि मगच मग त्या टेस्ट मध्ये पण आली क्वालिटी मधच्या वेळी सुद्धा आमचं तेच चालतं की आता सपोज आम्ही काही नवीन बनवत असू किंवा एखादा आम्हाला कधी हे असं झालंय की मस्त मोठी ऑर्डर आली होती आणि तेव्हा असं झालं की अरे आपण हो म्हणालोय खरं पण लेट्स. सो आम्ही एक बॅच ना आधी बनवून घेतो
टू चेक आपल्या स्वतःसाठी की ही नक्की खाणेबल आहे की नाही. जर आपल्यालाच ती गोष्ट आवडली नाही तर मग आपण का म्हणून ती लोकांना सर्व्ह करतोय. सो हा थॉट आम्ही नेहमी करतो. आणि काही महिन्यांपूर्वी आम्ही एका ठिकाणी मुगाच्या डाळीच्या चकल्या खाल्ल्या होत्या एका नातेवाईकाकडे गेलो होतो तेव्हा, आणि तेव्हा मला ती कॉन्सेप्ट आवडली. सो जरा विचारपूस करून कसं काय असं करत आम्ही वी थॉट की वाय नॉट, बऱ्याच जणांना माहित नाहीये तर आपण पण इंट्रोड्यूस करूया. सो असं करत मग आम्ही विचारून थोडं चौकशी करून काही रेसिपीज मिक्स अँड मॅच करून आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आहे हा मुगाच्या डाळीच्या चकल्या. अँड आय थिंक होपफुली इट विल डू गुड आणि तुम्हाला नक्की आवडेल. कारण आणि ह्या थोड्या जर तू बघशील ना लाईट आहेत त्या, हलक्या फुलक्या आहेत. सो आम्हाला आम्ही इतके खवय होतं की आम्हाला आवडतं खायला. आम्हाला असं वाटतं की आणि आम्ही छान गोष्टी खातो. म्हणजे आम्हाला अगदी रस्त्यावरच्या ठेल्यावरचंही आवडतं आणि छान पॉश रेस्टॉरंट मध्ये जाऊनही आम्हाला तितकंच आवडतं. सो सगळा जर आहे तर डेफिनेटली काय म्हणतो नॉलेज आहे किंवा कळतं काय चांगलं आहे काय वाईट. सो आमचा एकच जेन्युइन असा एक प्रयत्न असतो की आम्हाला आमच्या कस्टमर्सना सुद्धा छानच की खुश झाले पाहिजे आमची माणसं खाल्ल्यावरती. सो ते आहे. आणि अजून एक मगाशी जे मी म्हणत होते की आम्ही तुमच्या घरी येऊन सुद्धा, म्हणजे अगदी तुमचं काही पार्टी असेल तर वी आर मोर देन हॅपी टू कम बी अ पार्ट ऑफ युअर सेलिब्रेशन. आणि घरगुती जे असतात इव्हेंट मग अगदी जसा जो एज ओल्ड कॉन्सेप्ट आहे ना आचार्यांचा, आम्ही तोही कुठेतरी ह्याच्यात आणण्याचा प्रयत्न करतोय. मग एकदा असंही झालंय की आम्ही घेऊन जातो आणि मग आम्ही पण असतो तिकडे टू सर्व. आणि बिकॉज वी लाईक टू इंटरॅक्ट विथ पीपल आणि आम्हाला नवीन नवीन लोकांना भेटायला आवडतं. त्यांचे काय फूड प्रेफरन्सेस आहेत, जितक्या लोकांना भेटतो आम्हाला तसं नेहमी काही ना काहीतरी ना नवीन मिळत राहतं. सो असं करत आम्ही हे कल्चर किचन चालवण्याचा प्रयत्न करतोय. खूप छान. कारण की ह्या चकल्या आता मी खरं तर मला नाही वाटत आहे की हिला परत ठेवावं प्लीज का, पण ते कडम कडम आवाज इतका डिस्टर्ब करेल ना लोकांना आणि त्यांना क्रेविंग होईल चुकून आणि मग त्याचा पाप माझ्या माथी लागेल. मंचिंगचा ऑप्शन मला माझा मिळालाय या दिवाळीतला. माझा पहिला फराळ आहे दिवाळीतला. एव्हरी फर्स्ट इज स्पेशल ना. येस, पहिला फराळ अक्षय आणि आमच्याकडून पण बाहेर गेलेला पहिला फराळ हा तुझ्यासाठीच आहे. येस, चला भारी. बरं अक्षय, जसं की आपण सुरुवात केली की तू अभिनेत्री सुद्धा आहेस आणि आपलं क्षेत्र जे आहे ना ते बऱ्यापैकी काय म्हणतो आपण तेवढं स्थिर नाही. कधी कधी असं असतं जेव्हा आपण अगदी सुरुवात करतो, आता नोन फेस तू आहेस पण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण अगदी नवखे असतो त्यावेळेला आपल्याकडे गॅरंटी नसते की दरवेळेला, म्हणजे आपल्याकडे संपूर्ण वर्षभर काम असेल याची. सो बऱ्याचदा असं झालंय का की एका कामानंतर आपल्याकडे झिरो पासून सुरुवात होते ना, म्हणजे पण ते मी तुला खरं सांगू का, हे नॉट जस्ट तुम्ही स्टार्ट करता तेव्हा, उलट स्टार्ट करता तेव्हा तुम्ही प्रिपेअर्ड असतात की पहिलं काम मिळायला माहित नाही किती वेळ लागतो, पण एकदा काम सुरू केल्यानंतर ते मेंटेन करणं जास्त कठीण असतं. कारण तेव्हा खरी परीक्षा असते की बाबा आता आपण काय प्रकारची कामं आपल्या वाटेला येणार किंवा ती आली तरी मला काय प्रकारची कामं करायची आहेत. सो ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस कित्येकदा असं होतं की येतही नाही काहीच कुठूनच कॉल्स, किंवा काही लोकांना असं वाटतं की अरे नाही आता आय थिंक असं होतही असेल नेव्हर, की अरे आता एक मालिका झाली आता नाटक करते मग कदाचित ही बिझीच असेल म्हणून फोनच येत नाही, हेही होतं. सो ती अनसर्टनिटी प्रत्येक क्षेत्रात असते, आपल्याकडे ती खूप जास्ती प्रमाणात आहे. पण आय एम ऑलवेज होपफुल की आपण आपल्या क्राफ्टवर कंटिन्युअस काम करत राहिलं पाहिजे. कारण ऍक्टर बनणं हे फक्त तुम्ही किती छान दिसता, तुमचं फिटनेस किती चांगला आहे याच्यावर नसतं, तर खरोखर आपल्याला आपल्या स्किलवर काम करणं जास्ती महत्वाचं आहे. सो मी ती ऑपॉर्च्युनिटी म्हणून मी तसं कन्सिडर करते. सुंदरा संपल्या मी वर्कशॉप्स अटेंड केले, कारण मला आवडतं, मला नवीन लोकांकडून शिकायला आवडतं, नवीन लोकांबरोबर इंटरॅक्ट करायला आवडतं. कॉन्स्टंट माझ्या क्रिएटिव्हिटीला एक काय म्हणतो ऑइलिंग करत राहणं खूप महत्वाचं आहे. सो मला चालतं जेव्हा एखाद्या टाइम स्पॅनला मध्ये काम नसतं तेव्हा मग मी बेटर काय करू शकते याच्याकडे माझा ॲटिट्यूड वळवते आणि मी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते. आणि फॉर्च्युनेटली काम मिळत जातं. यू जस्ट हॅव टू डोंट स्टॉप
कारण जितकं तुम्ही बाहेर लोकांना भेटणार, जितके ऑडिशन्स देणार, जितकी शोधाशोध करणार, तितकं काम तुमच्या वाट्याला येणार. आता गुड बॅड चा प्रश्न ऑफकोर्स येतो ना, की 10 ऑडिशन्स आले पण जर तुम्ही चांगलं जर तुम्ही कामच बरं नसणार करणार, तर मग एकही तुम्ही क्रॅक नाही करू शकणार. सो व्हॉट्स द पॉइंट? सो इट इज व्हेरी अनसर्टेन, बट देर इज स्टील होप. मी अक्षयला बघितलेलं ये रिश्ता मध्ये आणि अक्षय तेव्हा जरा खूप जास्त म्हणतो ना असं लाईम लाईट आल्यासारखं, किंवा आणि मग तू मराठीत आले, अरे ही तिथन इथे असं एवढं झालं होतं आमचं. तर मला हे विचारायचं की त्याच्या आधी किती दिली अशी ऑडिशन आणि कसा होता स्ट्रगल? उलट ये रिश्ता नंतर खरा स्ट्रगल सुरू झाला. हो, ये रिश्ता टू सुंदराच्या मधला जो टाइम स्पॅन आहे ना, तो सगळ्यात जास्ती स्ट्रगलवाला होता. कारण पहिलं काम मला बाय फ्लूक मिळालं होतं, मेरे रंग में रंगने वाली नावाची नावाची सिरियल करत होते. ते सुरू असताना मला ये रिश्ता मिळालं. सो पहिल्या दोन कामांमध्ये मला काही मेहनत नाही करावी लागली, अपार्ट फ्रॉम जाऊन ऑडिशन देणं. ते दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली झाल्या, मिळाल्या. पण ये रिश्ता नंतर खरा स्ट्रगल सुरू झाला. कारण मग ते सुरू होतं ना की अरे बापरे, आता पहिली दोन कामं तर स्वतःहून आली होती, आता पुढच्या कामांकडे मला जायचंय. मग ती शोधाशोध, मग कुठे ऑडिशन, म्हणजे लोकांना खूप वाटतं अजूनही की माझ्या जुन्या नाटकाच्या ग्रुपमधले असतील किंवा बरेचसे आपल्या इंडस्ट्रीतली पण ऍक्टर्स असतील, त्याला अरे तू तर हिंदीमध्ये काम करून आली आहेस, तुझ्या तर ओळखीतले. म्हटलं माझं असं होतं की मी फक्त दोन लोकांना ओळखते, ज्या दोन लोकांनी मला हिंदीत काम दिलं होतं त्यांना. आणि सो इट्स अ टास्क त्याच्यानंतर होतं. पण मधल्या काळात असं झालं होतं, मला एका वेळेला 3-4 ठिकाणून कामं आली बॅक टू बॅक, आणि सगळीकडे डायरेक्ट कास्टिंग होतं. म्हटलं अरे आपण ऑलरेडी, मी एकाला हो बोलले होते, कॉन्ट्रॅक्ट झाला होता, परवापासून आमचं वर्कशॉप सुरू होणार, फायनाईट सिरीज होती, 6 महिनेच होतं ते, पण खूप कमाल प्रोजेक्ट होता. आणि तो लिटरली 2 दिवसांवर येऊन तो पोस्टपोन झाला. आणि त्या नादात मी इतर 3 प्रोजेक्टना नाही म्हणाले होते. मग आत्ता काय करायचं? तेव्हा तो खरा स्ट्रगल होता. मग म्हटलं आय थिंक हेच माझं ते कॉलिंग आहे. मग त्यावेळेला मी बरेच वर्कशॉप्स करायला लागले. मग मी खूप ऑडिशन्स त्या काळात खूप शोधाशोध मग मी तेव्हा खूप झाली. आणि मग 2018 आणि 2019 मध्ये मी खूप थिएटर करू लागले एक्सपेरिमेंटल. आणि त्या ह्याच्यात मी एका कास्टिंग डिरेक्टरला भेटले. तेव्हा त्या कास्टिंग डिरेक्टरने मला सांगितलं होतं, तो म्हणाला ऍक्टरचं काम आहे की तुम्ही तुमचा चेहरा छान ठेवला पाहिजे, फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण 12-12 तास तुम्हाला शिफ्टमध्ये उभं राहायचंय, किंवा तुमची स्किन छान असली पाहिजे, केसाची काळजी घ्या, ईट राईट, ह्या गोष्टी झाल्या. पण सिंगर रोज सकाळी उठून रियाज करतो, डान्सर स्टुडिओमध्ये जाऊन त्यांची डान्स प्रॅक्टिस करतात, ऍक्टर्स काय करतात तर बाता मारतात. मी ह्या टेक्निक बद्दल आणि स्टॅनिस्लावस्की हे म्हणतात, ली स्ट्रॅसबर्ग ते म्हणतात, ह्याच्याने आपण आपल्या क्राफ्टवर नाही काम करत आहोत. तर ऍक्टरचा काय रियाज असतो? तर रोज सकाळी बॅग उचलून ऑडिशन्स द्यायला जाणे. आणि हे मी तेव्हा खूप जास्ती सिरियसली घेतलं होतं. आणि माझ्याबरोबर माझ्या 2 मैत्रिणी असायच्या, अनामिका आणि रिद्धी. सो आम्ही तिघी जणी लिटरली आरामनगरचे सगळे स्टुडिओज धुवून काढायचो, जायचो, विचारायचो, हाय इज देअर एनिथिंग फॉर मी, डू आय फिट. 10 पैकी 7 ठिकाणी नॉट फिट यायचं मला, बट 8वा तर फिट यायचं ना, मग ऍटलिस्ट ऑडिशन द्या. मग 8-9 मग कित्येकदा असं 10 ऑडिशन नंतर रिअलाइज व्हायचं की आपण एकाच शॉर्टलिस्ट झालो होतो आणि त्यात फायनल झालो आहोत की नाही हेही माहित नाही. सो इट्स अ प्रोसेस. आणि तो रियाज आहे प्रत्येक ऍक्टरचा की तो तुम्हाला करायलाच पाहिजे, तुम्हाला तुमच्या क्राफ्टवर काम केलंच पाहिजे, वाचन तुम्ही केलं पाहिजे. बट मोस्ट इम्पॉर्टंट, हे सगळं करून तुम्ही बाहेर गेलातच नाही, लोकांना कळणार कसं की तुम्ही एक्झिस्ट करता? सो मी ते खूप करायला लागले. आणि त्या प्रोसेसमध्ये लोकांना माझ्या मग एक भेटले होते, मला एक डिरेक्टर आहेत, ते म्हणाले अगं तू इकडे काय करतेस? म्हटलं काही नाही, ऑडिशन्स द्यायला आले होते. तर ते म्हणाले तू ती हिंदीवाली सिरियल करतेस ना? माझं सुद्धा अरे ते संपून झालं, म्हणजे माझं कॅरेक्टर तिकडे 1.5 वर्ष मी शूटच केलं नव्हतं नंतर एका पॉईंट नंतर. म्हटलं की नाही, माझं कॅरेक्टर तिथलं संपलंय. सो ही सेड अच्छा अच्छा. म्हटलं काही असेल तर सांगा तुम्ही. सो ही सेड ओके. आणि 2 महिन्यानंतर मला फोन आला सुंदराच्या ऑडिशनसाठी. आणि मी विचार करते, मराठीत मी कोणालाच ओळखत नाही आणि मला तरी फोन आला. आय वॉज व्हेरी हॅप्पी ऑफकोर्स. आणि मग मला फोन ठेवल्यावर ते जे डिरेक्टर होते, सो ही इज माझ्या कॉलेजमधले सुपर सिनियर आहेत,
सचिन पाठक. सो ते मला तिथे भेटले होते, त्यांचा असोसिएट माझा मित्र, असं ते कनेक्शन लागलं होतं. सो बिकॉज ही न्यू की मी ऑडिशन्स देते याचा अर्थ मी काम शोधते, आणि तेव्हा त्याला असं कळलं अच्छा अशा अशा प्रोजेक्टचं ऑडिशन सुरू आहे. मग त्याने माझं नाव तिथे रेकमेंड केलं, मग त्याने माझ्या मित्राकडून माझा नंबर घेतला, मग तो पाठवलं. सो बऱ्याच जणांना असं होतं की अरे ओळखीच्याच लोकांना कामं मिळतात, असा एक जनरल लोकांचा समज असतो. बट द थिंग इज की आता तुला जर कोणी बेसिक गोष्ट, आता जर तुला कोणी फराळाचं किंवा चकल्यांबद्दल विचारलं तर तू पहिलं नाव माझं सांगशील, कारण आता तुझ्या डोक्यात ते फ्रेश आहे. मे बी 5-7 महिन्यानंतर तुझ्या नसेल लक्षात, पण जर तू ह्या चकल्या खातेस तर तू पहिलं माझं नाव रेकमेंड करणार, राईट? तुम्ही जितकं लोकांना भेटता तितके तुम्ही. सो मला त्या मी जे मगाशी म्हणाले, ध्रुव खुराना म्हणून एक कास्टिंग डिरेक्टर आहे, त्यांनी सांगितलेलं की लोकांना वाटतं की अरे काय त्याच लोकांना ऍड्स मध्ये घेत आहे, तर ही लोक रोज येतात ऑडिशन्स ना, त्यामुळे आमच्या लक्षात राहतं. सो जेव्हा एखादा ऍक्टर जेव्हा लास्ट मिनिट आजारी पडतो, आम्हाला फ्रेश कास्टिंग करावं लागतं, तेव्हा आमच्या डोक्यात पहिली 5 जण जी येतात ती तीच असतात जी रोज ऑडिशन्स नाही येतात. म्हणून आम्ही पहिला फोन त्यांना करतो की बाबा ऑडिशन भेज दो. सो दॅट इज हाऊ, बिकॉज मी रोज जायचे, लोकांना कळलं की अच्छा ही काम शोधते किंवा ही ऑडिशन्स देते, मग आपण नाव. सो ते वाया वाया, आणि आय थिंक ती 2 वर्ष चांगलाच 2-3 वर्ष मधला स्ट्रगल झाला, बट आय थिंक इट वॉज वर्थ इट की इतक्या वर्षांनंतर मला सुंदरा मिळालं. सो स्ट्रगल काम मिळवण्याचं नाहीये, ते मिळाल्यावर टिकवणं इज द रिअल स्ट्रगल. हॅव यू एव्हर फेल्ट की जे आपल्या नशिबात असतं ना ते कुठून पण येतं, आणि जर नसेल ना तर आलेलं पण निघून जात? हो. सो असं तुझ्या बाबतीत कधी झालंय? डेफिनेटली येस झालंय. सो एकदा असं झालं होतं की मला फोन आला आणि ते म्हणाले 3 दिवसांनी शूट आहे, मथुरेला त्याचं शूट असणार आहे, आणि मी अगदी नवीन नवीन होते. सो मी म्हटलं की माझ्या आईला घेऊन आले तर चालेल का? ते म्हणाले हो चालेल ना. त्यांनी लास्ट मिनिटला आमच्या दोघींचे तिकीट आणि केले, आम्ही स्टेशनला पोहोचलो आणि प्रोडक्शन मधलं एक कोणतरी होतं तिकडे प्लॅटफॉर्मवर, आणि काहीतरी कन्फ्युजन झालं. आम्ही गेलो, आम्ही पोहोचलो, 2 दिवसांनी शूट सुरू झालं. तर ते डिरेक्टर मला म्हणाले तुला माहिती आहे का तुझं इथे सिलेक्शन कसं झालं? सो म्हटलं मला फोन आला होता. तर ते बोलले हो पण ऑडिशन दिलं होतंस का? म्हटलं हा यार, आपण ह्या कॅरेक्टरसाठी ऑडिशनच नाही दिलं. मग असं कळलं की मी ये रिश्ता करत होते, तिकडे जे असोसिएट आर्ट डिरेक्टर होते त्यांनी माझं नाव त्या डिरेक्टरला सजेस्ट केलं होतं, आणि त्याच्या थ्रू त्यांनी माझं काम ये रिश्ताचं बघून मला डिरेक्ट कॉल आला, मी डिरेक्टली गेले. पण तेव्हा ते म्हणाले की तुझ्या आधी एक दुसरी मुलगी सिलेक्ट झाली होती, आणि मग ते म्हणाले आपको पता है क्या स्टेशन पे थोडा कन्फ्युजन हुआ था? म्हटलं हा. सो ते म्हणाले त्या मुलीला ती लोक विसरले सांगायला की तू आता, म्हणजे इमॅजिन कर त्या मुलीचं सिलेक्शन झालं होतं, ती बिचारी तिकडे आली होती आणि ह्या लोकांनी तिला सांगितलंच नाही, कारण त्यांना जेव्हा माझी प्रोफाईल त्यांना मी बेटर वाटले आणि त्यांनी माझं डायरेक्ट डन करून टाकलं. ठीक आहे, आता ती मुलगी बिचारी ऑल द वे तिथपर्यंत आली होती स्टेशन पर्यंत, आणि मग तिला सांगितलं की तुझं नाहीये. सो त्यावेळेला ते मला डिरेक्टर म्हणाले की हे कॅरेक्टर तुझ्या नशिबात होतं म्हणून ते तुला मिळालं. डेफिनेटली डीप डाऊन मला फार वाईट वाटलं त्या मुलीसाठी, आणि मी नेहमी जेव्हा माझा कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा होता होता राहून जायचं ना, तेव्हा मी म्हणायचे त्या मुली कर्मा इज कमिंग बॅक टू मी, कर्मा इज कमिंग बॅक टू मी, असं मला नेहमी वाटायचं. पण असंही झालंय की इतकी छान छान कॅरेक्टर्स असायचे की मला खूप वाटायचं की यार मला हे पाहिजे किंवा हे व्हायला पाहिजे होतं. एकदा असे कित्येकदा की एक वेब सिरीज होती, तो माणूस कॉन्स्टंट मला फोन करत होता की ऑडिशन द्या ऑडिशन द्या, आणि मी म्हणाले ना मी ऑलरेडी साईन केलं होतं एक शो, मी त्यांना नाही म्हणाले, आणि हाही शो गेला. मी त्याला फोन केला म्हटलं अजूनही घेत आहेत का ऑडिशन्स? तर तो म्हणाला नाही आहो, आम्ही काल फायनल केलं. म्हटलं ओके. आणि 1 वर्षानंतर मी त्या शोचे पूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती ना बॅनर्स बघितले. मी एवढे मला इतकं रडू आलं होतं ना की अरे आपण, बट अगेन ते माझ्या दॅट वॉज नॉट मेंट फॉर मी. नाव वेन आय लुक बॅक व्हॉट वॉज मेंट फॉर मी आफ्टर सो मेनी इयर्स वॉज सुंदरा. आणि मधल्या काळात असेही काही प्रोजेक्ट यायचे जे फार बॉडी शेमिंग रिलेटेड किंवा टिपिकल कॅरेक्टर्स असायचे ज्याला मी नाही म्हणाले. आणि म्हणतात बेगर्स कॅनॉट बी चूजर्स,
बट आय चोज की माझ्या हातात काम नसतानाही काही कामं जी मला पटायची नाही ती मी नाही घेतली. की मी इथे ब्लॉग लिहिते प्लस अँड पॉझिटिव्ह वरती, आणि मग आपण जर अशी कामं करणार असू तर मग आपल्या आर्टचा फायदा काय? जर आपण चांगला चेंज घडवू शकत नाही आहोत आपल्या कलेद्वारे तर मग काय फायदा? सो मी नाही म्हणायचे. सो त्यामुळे जेव्हा सुंदर आलं तेव्हा आय वॉज व्हेरी हॅपी, कारण माझी जी विचारसरणी आहे त्याला घेऊन ती कॉन्सेप्ट होती. आणि मग मला असं वाटलं व्हेरी गुड, हे ये मेरे लिए ही बना था. मधल्या 2 वर्षात जो काही स्ट्रगल केला तो आता इकडे संपतोय कुठेतरी. की ज्या प्रकारचं काम, ज्या प्रकारच्या कामासाठी मी वाट बघत होते ते मला इतक्या वर्षांनंतर मिळालं. सो आपल्याला खूप वाटतं की आपल्याला हे काम हवंय. एका फिल्मचं ऑडिशन दिलं होतं आणि इतकं की मी सुंदर चालू होतं तेव्हा, हिंदी फिल्मसाठी होतं, आणि मी इतकी वर म्हणजे मी त्याचे साधारण 6-8 टेक्स दिले, पाठवायला सांगितले होते, आणि मी एका पॉइंटला मी ड्रेन झाले. मी समीरशी बोलत होते, म्हटलं अरे काहीच, म्हटलं अरे किती, म्हटलं आता मी विसरले काय ऍक्टिंग, म्हटलं. मला म्हणाला अगं ते लोक सारखे सारखे तुला पाठवायला सांगतायत कारण का कदाचित तुझा आवडतंय, सो त्यांना त्यांना हवंय की तुझा बेस्ट टेक तुला मिळावा म्हणून सारखे सारखे मागतात. आणि मला ती माझं असतं की मला ही फिल्म करायची. आणि समीरने एकदा माझं ऑडिशन शूट केलं होतं, बोलला हे ये तेरे लिए बनाय, हे तू मला कोणी दुसरी आठव सुचतच नाहीये की जे ही करू शकते. इव्हेंच्युअली मला ती फिल्म नाही मिळाली. ती फिल्म रेडी, आणि माझी मैत्रिणच करते आता ती फिल्म, पण आता ह्या गोष्टीला 2 वर्ष झाली, ती फिल्म रिलीजच नाही झाली आहे. आणि ह्या 2 वर्षात माझ्या बरोबर बऱ्याच इतर गोष्टी घडल्या. सिरियलचे 981 भाग पूर्ण झाले, मी नवीन नाटक करायला लागले, मी कल्चर किचन सुरू केलं. सो काही गोष्टी तुमच्यासाठी असतात त्या तुम्हाला मिळणार, आणि ज्या नाही आहेत त्या नाही आहेत, आणि त्याच्यावर आपण बसून रडू नाही शकत. आता अक्षया स्टिरिओटाईप ब्रेक करणारी होती बऱ्यापैकी ती सिरियल, कारण आम्ही कधीच म्हणजे आपल्याकडे ना साधारण माहित नाही का, पण समाजामध्ये ना लोकांनी बनवून ठेवली एक चौकट की सुंदर दिसणं म्हणजे असंच पाहिजे, फिट म्हटल्यानंतर अशीच शरीरी अशी पाहिजे. पण सुंदरा जी होती ना ती आल्यानंतर कळलं, आणि त्याच्यामध्ये ना काय म्हणतात ते, तू कितीतरी एक्सपेरिमेंट केलेस. म्हणजे आम्ही बघितलं म्हणजे ते तो ती शर्यत वाला असू दे किंवा काय त्याला त्या समीरला मागे घेऊन वगैरे, तुझं केवढं म्हणजे ते बघताना असं वाटायचं किती स्ट्रेंथ आहे हिच्यामध्ये. रिअल लाईफ मध्ये कधी असं झालं की तुझ्यातली स्ट्रेंथ तुला सापडली की ड्युरिंग त्या प्रोसेस तुला ती सापडली? डेफिनेटली येस. मला एक गोष्ट म्हणजे मी बाकी फिटनेस रिलेटेड आय एम ओके, मला मजा येते, मला ग्रुप वर्कआउट करायला खूप आवडतात, डान्स करायला आवडतं, मला धावणं बिलकुल आवडत नाही. म्हणजे आय हेट रनिंग. आणि त्या शर्यतीच्या नादात मला इतकं पळवलंय म्हणजे पळवलंय खरंच. की म्हणजे मुद्दाम कित्येकदा असं असायचं की आधी टेक त्याच्यानंतर ब्रेक, म्हणजे माझे जोपर्यंत धावण्याचे सगळे सीन्स होत नाही ना ब्रेक करायचे नाही, कारण त्यांचं पण असं असायचं की अरे ब्रेक नंतर कुठे पळवायचं सगळं उलटेल. पण मी फिजिकल मेंटल इमोशनल सगळ्या लेवल्सवर सुंदरा करताना टेस्ट झाले होते. आणि स्टिरिओटाईप डेफिनेटली एस ब्रेक झालाय, आणि याचं क्रेडिट मी कलर्स मराठी आणि आमची प्रोड्युसर आणि मोस्ट इम्पॉर्टंट आमच्या रायटरला देईन, मधुगंधा कुलकर्णी. कारण कॉन्सेप्ट इथे एक असतं पण ते लिहून काय येतं हे वेगळे टास्क आहे ना. इट इज अ कोलॅबरेटिव्ह आर्ट ऍट द एंड ऑफ द डे. की तुम्ही लिहिलं, आम्ही पोर्ट्रे केलं, ते लोकांपर्यंत पोहोचलं, पण आम्ही तेच लोकांना दाखवणार जे आमच्याकडे समोर येणार. आणि खूप उत्तम सीन्स मधुगंधाताई लिहून आणायची. की सीन्स वाचल्यावर आम्हाला असं वाटायचं की आमचे असे डिस्कशन झालेत, मी समीर किंवा संदेश दादा की बापू आमचे उमेश दामले, की बाबा हे जर आपण चांगलं नाही केलं ना तर ऍक्टर म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो. इतके उत्तम सीन्स लिहून आणायचे. किंवा एक अख्खा आम्ही महा एपिसोड केला होता सुंदरतेच्या व्याख्येवरती, आणि खूप कमाल एपिसोड झाला होता, खूप छान लिहिलं होतं. तेव्हा आमचे डिरेक्टर होते अमित छल्लारे, त्यांनी खूप सुंदर प्रकारे ते शूट करून, आमचे डीओपी साई मिस्त्री असे ते कोलॅबरेटिव्ह काय म्हणतो तो एपिसोड झाला होता, आणि खूप सुंदर झाला होता. सो प्रत्येक लेवलवरती आय थिंक सुंदराने बऱ्याच प्रकारच्या स्टिरिओटाईप्स, आय थिंक असं म्हणायला काहीच हरकत नाही की ज्या प्रकारची शर्यत आम्ही केली, आणि ती फक्त मी एकटीने नाही, समीर आणि ऋषीने रादर माझ्यापेक्षा जास्ती मेहनत केली असेल त्या शर्यतीसाठी, पण ती जी शर्यत होती त्याच्यानंतर
आपण इतर बऱ्याच मालिकांमध्ये आपण स्पोर्ट्स बाईच्या एखादी बाई एखादा स्पोर्ट पुढे नेते हे इतर सिरियल्स मध्ये नंतर दिसायला लागलं. मला नावं नाही घ्यायची पण इट्स अ फॅक्ट की किंवा इवन हिरोईन हिरोला उचलते हे पहिल्यांदा सुंदरामध्ये झालेलं आहे. मी जितक्या मालिका पाहिल्यात त्यामुळे खूप स्टिरिओटाईप्स ब्रेक केल्यात आणि आय एम व्हेरी हॅपी की मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या इतिहासात जसे आता मी लहानपणीच्या ज्या मालिका विचार करते की वादळवाढ झालं, ऊन पाऊस झालं, अवंतिका होतं, आभाळ माया होतं, गोजीरवाणा घरात, ह्या सगळ्या मालिका बघून मी मोठी झाले किंवा अशा ऍक्टर्सना बघून काय म्हणतो स्टोरीज बेसिकली बघून मी मोठी झाले. काही वर्षांनंतर टीनेजर मुलगी किंवा मुलं सुंदराबद्दल बोलतील याची मला खूप खात्री आहे आणि खूप छान वाटतं की आपण काहीतरी चांगलं सोसायटीला दिलंय टेलिव्हिजन मार्फत. खरंच दिलंय म्हणजे लिटर तुला असं झालंय का की लोक सुंदरा सुंदरा म्हणूनच बोलताय किंवा लते लते करून बायका हो असं खूपदा झालंय की लोकांना आणि मी पण असं झालंय ना की कित्येकदा इका नाव एंड होणारी बऱ्याच मुली असतात की गीतिका, शमिका, ऋतिका, पण ते रॅन्डम उडी पण ते ऐकू लतिकाच येते आणि मी खटकन वळते किंवा कोणीही इतर कोणाला तरी लते किंवा अशी जरी हाक मारली की माझी जाते नजर तिथे किंवा सुंदरा बरेच जण सुंदरा या नावाने ओळखतात आणि खूप छान वाटतं अशा वेळेला की आपलं काम लोकांपर्यंत पोहोचलंय. काय होतं माहितीये बऱ्याचदा एक मुलगी म्हणून आपण जितकी वर्ष प्रवास करतो म्हणजे मुलीपासून स्त्रीपर्यंतचा प्रवास त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ काही मुलींना असा अनुभव येतो की एकाच गोष्टीवरून सतत जज केलं जातं. मग कुठेही जा मग ते तिचं दिसणं असू दे किंवा रंग असू दे किंवा तिचा आवाजाचा टोन असू दे कुठली तरी एक गोष्ट असते की सतत तिला त्याच्यावरनच कुठेही गेलं की त्यावरनं जज केलं जातं. त्या बाबतीत असं झालंय आधी आपल्याला त्याचं म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना एका पॉइंटला आपण येतो की मला फरक नाही पडत आता पण जेव्हा आपण या स्टेजला पोहोचतो की मला आता फरक पडत नाही त्याच्या खूप आधी तेवढी स्ट्रेंथ कमवायला आपल्याला थोडाफार कुठेतरी फरक पडलेला असतो. तर तुझ्या आयुष्यात ती फरक पडण्याची जी फेज होती ती आली आहे कधी? डेफिनेटली येस पण फॉर्च्युनेटली काय झालंय माहितीये माझ्या आजूबाजूला जितकी पण माणसं होती मग ते माझ्या घरचे असो किंवा माझा फ्रेंड सर्कल असो जाड असणं हे काहीतरी वेगळं हे कधी जाणवू दिलं नाही आणि आय एम शुअर तुला पण तू बारीक आहेस म्हणून खूप बोलत असतील मग प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टीवरून लोक बोलतातच पण घरी नेहमी एकच की बाबा नेहमी म्हणतात आपण करू ती स्टाईल आणि ते तिथूनच आहे कुठून तरी की अमिताभ बच्चनचा जो डायलॉग आहे की हम जहां शुरू होते लाईन वहां से हम जहां खड़े होते वहां से लाईन शुरू होतीये. सो हा ऍटिट्यूड घेऊनच कुठेतरी मी मोठी झाले असं म्हणायला काही हरकत नाही पण डेफिनेटली एक्सपिरियन्सेस यायचे. बऱ्याचदा असायचं की लोक नॉट नेसेसरिली कुचितपणे पण जनरली पण बोलायचे मग किती म्हणून ऐकणार आपण आता छोड दो यार काही फरक पडत नाही मग एक प्रकारचा डिफेन्स आपण कॅरी करायला लागतो की मग मुद्दाम मग मीच दाखवायला लागले की मला काही फरक पडत नाही पण डीप डाऊन पडायचा खूप फरक पडायचा. पण एखादी इन्सिडेंट अशी नाही पण ते विथ एक्सपिरियन्सेस किंवा विथ सिच्युएशन ते ओव्हरऑल झालेलं आहे आणि आय थिंक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना मला थिएटरने खूप मदत केली आहे किंवा मी जे काही ऍक्टिंग वर्कशॉप्स आणि केले आहेत ना गेल्या काही वर्षभरात नाही गेल्या 4-5 वर्षांमध्ये 2018 पासून तिथे मला खूप चांगले कोचेस मिळाले खूप चांगले टीचर्स खूप चांगले को वर्कर्स स्टुडंट्स. सो आणि आय थिंक आर्ट तुम्हाला ऍज अ पर्सन म्हणून तुम्ही खूप ग्रो होतात आणि दॅट हॅज हेल्प्ड मी मोर आणि तिकडे पण कुठेतरी मला की माझी स्किल माझ्यासाठी महत्वाची आहे नॉट हाव आय लुक ऑर हाव आय ॲम. सो ह्या सगळ्या गोष्टींनी ओव्हरऑल मला गेल्या काही वर्षांमध्ये चांगलंच घडवलंय आणि चांगले बदल झालेत. अक्षय बऱ्याचदा आपल्या स्वभावातली अशी एखादी गोष्ट असते की जी चांगली आहे की वाईट आहे आपल्याला माहित नसतं पण त्याचा त्रास आपल्यालाच होत असतो. तुझ्या बाबतीत असं आहे की काही जण ना खूप सगळ्यांशी सलगी खूप छान करतात पण तेच त्यांना त्यांच्यासाठी घातक करतं किंवा विश्वास ठेवणं असतं. मी खूप ओव्हर थिंक करते एक आणि मी खूप पटकन ट्रस्ट करते दोन आणि सेल्फलेसली नाही माहित पण मी नेहमी आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी देते किंवा करते सो मला त्याच्यात आता दॅट इज हाऊ इट इज
मला वाईट नाही वाटत या गोष्टीचं, पण वाईट पेक्षा माझं कधी नुकसान झालंय की नाही मला नाही माहिती, माझ्या घरचे बेटर सांगू शकतील या गोष्टीचं, कारण मी करून बसते आणि मग नंतर कधी कधी वाटतं की अरे यार आपण जरा अति केलं. बट हा ह्या दोन तीन गोष्टी मला माझ्यासाठी घातक ठरल्यात की एकतर मी खूप विचार करते, खूप ओव्हर थिंक करते सारखी सारखी, आणि खूप ब्लाइंडली मी ट्रस्ट करते. सो बिकॉज मी पटकन ट्रस्ट करते, मला हा ठीक आहे नाही ही व्यक्ती चांगलीच आहे, ही व्यक्ती कोणाचंच काही वाईट करणार नाही, अशा झोन मध्ये मी जाते. आपल्यात असते एक सुपर पॉवर एक स्त्री म्हणून, जशी काय म्हणतो आपल्याला जननी म्हणून जी एक फिजिकल स्ट्रेंथ मिळाली आहे दैवी देणगी आहे, तशी आपल्याकडे मेंटल स्ट्रेंथ पण खूप असते. आपण इमोशन म्हणजे जरी आपण हळव्या असतो, बऱ्याचदा आपले डोळे पाणावतात, पण आपण असतो स्ट्रॉंग. सो खूप पुढे निघून आल्यानंतर असं मागे वळून पाहताना वाटतं यार मी हे पण फेस करून आली आहे. तुला असं आठवतं की मागे वळून बघितलं यार हे मी फेस करून मी आता इतकी स्ट्रॉंगली कशी उभी आहे? आय थिंक दोन इन्सिडेंसेस असतील. एक तर मी 2019 मध्ये मी मुंबईतच राहायचे, पण मी अंधेरीला शिफ्ट झाले होते. सो मी शेअरिंग मध्ये राहायचे आणि तेव्हा मी ऍज अन असिस्टंट म्हणून एका ठिकाणी काम करत होते. सो माझं मला सॅलरी मिळायची 10,000 आणि माझं रेंट होतं 12,000 आणि मी 2 महिन्यात ती म्हणजे मी काम तिथे वर्षभर केलं आणि मी शिफ्ट झाल्यावर मी विदिन 2 मंथ्स ती तो जॉब सोडून दिला. म्हटलं की माझ्याच्याने हे होत नाहीये, कारण मला ऍक्टिंगचे ऑपॉर्च्युनिटीज काही एक्सप्लोअर करायला मिळत नाहीये. सो मी ऍज अन असिस्टंट म्हणून काम करत होते, मी सोडलं ते. आणि मग दरी आणि मी घरी खूप काय म्हणतो खूप ऐटीत सांगून आले होते की मी माझे खर्च बघून घेईन किंवा मी मागणार नाही, मी करेन मॅनेज असा एक. सो तेव्हा थोडासा एक स्ट्रगल झाला होता, पण घरचे पण तेवढेच सपोर्टिव्ह होते की मला नेहमी भाडं भरायला उशीर व्हायचा. मग तेव्हा माझी बहीण पाठवायची मला, मग मी ते तिला रिटर्नही करणार आठवड्याभरानंतर मी माझे. पण तेव्हा खरी एक टेस्ट झाली होती माझी. मग एक दोन कित्येकदा असंही झालं होतं की अगदी वर्सोव्यावरून अंधेरीला जायला पण मी 23 रुपये 21 रुपये रिक्षाचे वाचवायचे, मग मी चालत जायचे की. आणि तेव्हा एक डोक्यात चालायचा माझ्या फुल फिल्मी की काही वर्षांनंतर मी हे सांगू शकते कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये बरस की काय आपलं या रोड पासून आझाद नगर डिअर नगर पर्यंत 21 रुपये वाचवायलाही मी चालत जायचे. ही गंमत आहे, पण ती एक गोष्ट आहे की इट वॉज डेफिनेटली. कारण पहिल्यांदा एकतर मी घरच्यांपासून अशी एकटी राहत होते, सो तो एक थोडासा स्ट्रगल होता तिकडे. एक व्हेरी मायन्यू म्हणजे बऱ्याच जणांना असं असेल की यात काय आहे मोठं, की सगळे कितीतरी मुलं हॉस्टेलमध्ये राहून मोठी झाली आहेत. मी नेहमी एका सिक्युअर्ड वातावरणात मोठी झाले. सो फॉर दॅट टाइम माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांसाठी ती खूप मोठी गोष्ट होती की अरे हे काय मुंबईत राहूनही वेगळं कशाला राहायची गरज आहे, आणि विच इज फेअर इनफ ते. आणि सेकंडली आता जेव्हा मी बघते ना गेली 3 वर्ष जी होती सुंदराची, ती सगळ्यात महत्वाची माझ्या आयुष्यातली म्हणायला काहीच हरकत नाही. कारण दॅट इज द प्लेस की जिथे मी ऍक्च्युली घडले ऍक्टर म्हणून माणूस म्हणून एव्हरीथिंग. सो इट वॉज व्हेरी, कारण इमोशनली पण घरच्यांपासून लांब की कितीही आठवण आली तरी जाऊ नाहीच शकत आपण घरी परत. मेंटली एक वेगळाच स्ट्रेस असायचा की कधी कधी फीडबॅक यायचं की काम चांगलं नाही होतंय किंवा हे तुला जमतच नाहीये, किंवा कधी कधी पाठांतरावरून ओरडा पडायचा, बऱ्याच गोष्टी तिथेही व्हायच्या. पण सेम की शेअर कोणाबरोबर करणार, घरचे नाहीयेत. आणि तो काळ असा होता की ते सगळे कलिग्स होते, तेव्हा फ्रेंड्स नव्हते. म्हणजे वर्क प्लेस सारखा फॉर्मल एक ग्रुप होता तो सुरुवातीला, नंतर ते सगळे कलिग्स मधून फ्रेंड्स मधून आता ऑलमोस्ट ते सगळे आमची टीम एक फॅमिली सारखीच झाली आहे सुंदराची. पण बऱ्याच गोष्टी मी त्या काळात शिकले आणि आता जेव्हा मी बघते तेव्हा मला आम्ही सगळेच रादर जेव्हा भेटतो असे कधी तेव्हा आम्ही नेहमी बोलतो की अरे यार 3 वर्ष खूप मोठी गोष्ट आहे आणि टफ होते पण मजेशीर होते. तुला कधी आयुष्यात असा अनुभव आलाय बॅड टचचा किंवा कुणी छेड काढले आणि त्याला तू असं चांगलं सुनावलंयस किंवा कशी रिॲक्ट झाले असं झालंय? मला आजपर्यंत असा अनुभव ऍज सच नाही आलाय. टचवूड खरंच टचवूड, मी खूप एकटी फिरते, मी ट्रॅव्हल करते, पण फॉर्च्युनेटली मला नेहमी चांगली. एकतर असं झालंय की माझं मोस्टली
मुलांशी इंटरॅक्शन झालंय बट दे हॅव ऑलवेज बीन व्हेरी गुड. मग ते अगदी ये रिश्ता मधले असो किंवा मेरे रंग में असो. मी जसं म्हणाले आम्ही मथुरेला शूटसाठी गेलो होतो, तिथे पण 2-3 दिवसांचं शूट होतं पण तिथल्याही युनिटमधली लोक नाव दॅट रिमाइंड मी की होते, नाही असं नाही, एक दोन एक्सपिरियन्सेस कधीतरी आले असतील, पण मला शिकवलंय की त्या व्यक्तीला त्यांची जागा कशी दाखवायची, हे आपण स्वतःला कसे कंडक्ट करतो ना, त्यांना तिथल्या तिथे आपल्या बिहेव्हिअर वरून समोरच्या व्यक्तीला कळतं की बाबा डोंट मेस अराउंड विथ दिस पर्सन. त्यामुळे ते मला चांगलंच घरून मला ती शिकव काय म्हणतो ती शिकवण दिलेली आहे. सो टचवूड असे काही एक्सपिरियन्सेस ज्या बाकीच्या मुलींनी फेस केलं असेल टचवूड मला तो नाही अजून आलाय. आणि जर कधी एखाद दुसरे जे आलेत तेव्हा त्या माणसाला त्यांची जागा दाखवली चांगली. आपण नवरात्रीच्या निमित्ताने भेटलेलो आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आदिशक्तीने कुठल्या ना कुठल्या असुराचा वध केलाय, पण आता समाजामध्ये विचारांच्या किंवा वृत्तीच्या रूपामध्ये काही असुर आहेत. सो तुला असं वाटतं की एखादी वृत्ती किंवा विचार आहे किंवा हा संपायला हवा किंवा याचा विनाश व्हायला हवा? आहे, पण त्यात मी फक्त पुरुष किंवा फक्त स्त्रिया यांना नाही, मी ते इट इज फॉर एव्हरीबडी. की लोकांना ना त्यांच्या कपड्यांवरून खूप जज करतात की ही तोकडे कपडे घालते म्हणजे ही बाहेर लोकांबरोबर काहीतरी तिचं अफेअरच असेल किंवा ही वाईट काय म्हणतो हिचं चालचलनच चांगलं नाहीये, किंवा एखाद्या व्यक्तीच्या अंगावर टॅटू असेल पिअर्सिंग असेल तर मग ही व्यक्ती स्मोकच करते किंवा एडिक्ट आहे कुठल्या गोष्टींना. हे जे कॉन्सेप्ट आहेत लोकांनी बनवलेले ते आय वुड रिअली बी हॅपी की आपण एखाद्या व्यक्तीला ती कशी दिसते किंवा त्यांचं ड्रेसिंग कसं आहे ह्याच्यावरून लोकांना जज करणं आय थिंक आपण खरंच बंद केलं पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट बऱ्याच जणांचं असं असतं की मुलींना जे सांगतात की तुम्ही नीट कपडे घाला किंवा तुम्ही नीट, तुम्ही तुमच्या मुलांना सांगा ना की नीट बघ किंवा तू तुझी बघण्याचा दृष्टिकोन तुझा बदल. मुलींना आपण सगळेजण शिकवतो कसं राहायचं कसं वागायचं, मुलांनाही तितकंच शिकवणं गेलं पाहिजे असं मला खूप वाटतं. सो ह्या दोन गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला खरंच वाटतं. अक्षया, ओव्हरऑल आता आपण जितक्या गप्पा मारल्या किंवा या आधी जेव्हा आपण भेटलोय परतही आपली दुसरी भेट असावी, दुसरी किंवा तिसरी, अवॉर्ड्स चा रेड कार्पेट, सुंदराचा सेट आणि आता इथे थेट. सो एवढ्या सगळ्यामध्ये मी जेवढं पाहिलंय तेवढं मला एक कळलंय की अक्षया एक ऍक्टर म्हणून जितकी मल्टीटास्किंग आहे किंवा तिने जे स्टिरिओटाइप्स ब्रेक करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे बऱ्याच मुली पुढे जाऊन इन्स्पायर होणार आहेत, ज्या अजूनही कोशात आहेत की मी जाऊ की नको ऑडिशन द्यायला. कारण की जे आधी होतं की अशाच मुलींनी जाऊन लीड साठी असंच जावं किंवा असंच असायला तो ब्रेक केला असतो आणि किती मोठा माइलस्टोन सेट केला असतो की आता मुली हिमतीने बाहेर पडणार आहे की मी पण देऊ शकते, जर सुंदरा करू शकते तर मी पण करू शकते. आणि प्लस ऍक्टिंग सोबत सगळ्यात महत्वाचं मोटिवेशन आहे की शो मस्ट गो ऑन. घसा बसलाय, एवढं इन्फेक्शन झालंय, ज्या वेळेला मी तुझा आवाज ऐकला मला अशी भीती वाटली होती की हिचा प्रयोग आहे म्हणते ही कशी करणार आहे आणि तो तू प्रयोग करून इथे बसलीयस, त्यावर ओव्हरकम करून बसलीयस, म्हणजे ती एक स्ट्रेंथ तुझ्यात आहे. आणि हे आत्ता जे मगाशी आपण कल्चर किचन बद्दल बोललो किती विचार केलायस, म्हणजे नुसतं करायचं म्हणून नाही त्याच्यामध्ये तुझी इन्व्हॉल्वमेंट आहे, एवढा बिझी शेड्यूल असून आहे. आणि एक नवीन आता तू दिवाळीच्या फराळाबद्दलचं जेही कॉन्सेप्ट घेऊन आलेस, आय होप जितका तुझ्या अभिनयाला प्रेक्षकांनी रिस्पॉन्स दिलाय इतका छान प्रतिसाद दिलाय तेवढेच त्यांचे आशीर्वाद या प्रोजेक्टवर पण लागतील. थँक्यू. आणि नाटक तर आपलं जोमात चाललंय, येस, सो त्याला पण मिळतील. तुला ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की आता जे ही मुलं मुली स्त्रिया घरी बसून तुला बघतायत त्यांना तुला काहीतरी सांगायला हवं, कारण इतक्या आपल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये अर्थात मोटिवेट झाले असणार पण तू थेट कॅमेऱ्यात बघून त्यांना सांगितलं असणार एक वेगळं मोटिवेशन त्यांना मिळेल. मी इतकंच म्हणेन की स्वतःवर ट्रस्ट करा, स्वतःच्या स्किल्सवर ट्रस्ट करा आणि जर कुठे तो डगमगत असेल तर स्वतःच्या स्किल्सवर काम करा, म्हणजे यू विल बी मोर कॉन्फिडेंट अबाउट व्हॉट एव्हर यू आर डुईंग. आणि जस्ट गो फॉर इट, एक लीप ऑफ फेथ घ्या, तुम्हाला करायचं असेल विचार करू नका, करायला लागा, पाण्यात पडल्यावर तुम्ही आपोआप पोहायला लागा. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच.